या ठिकाणी अहमदनगर जिल्हा परिषदच्या वतीने इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ती विषयाच्या आकलन घटकातील इंग्रजी वर्णमाला आणि अक्षरमाला हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत. आपण या ठिकाणी आकलन घटक पाहिलाय. आकलन घटकामध्ये या ठिकाणी तीन उपघटक आहेत आणि या तीन उपघटकामधून पहिला उपघटक आहे सूचना पालन, दुसरा उपघटक आहे संख्या मालिका आणि त्यातील तिसरा उपघटक इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला. या तीन उपघटकासाठी 8% भारांश आहे. म्हणजे या 8% भारांशावर 4 प्रश्न या ठिकाणी तीन उपघटकावर विचारले जाणार आहेत. म्हणजे या तीन उपघटकावर प्रत्येक उपघटकावर 1 प्रश्न येईल आणि यातील कोणत्याही एका उपघटकावर दुसरा प्रश्न टाकला जाईल. आज आपण या ठिकाणी इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला यावर आधारित काही प्रश्न इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जातात आणि या अक्षरमालेवर यामध्ये ए पासून वाय पर्यंत अक्षरे ही 2 वेगवेगळ्या प्रकारे मांडलेली असतात. म्हणजे आपली संपूर्ण ABCD जी आहे ही ABCD A to Z आहे, परंतु यामध्ये A to Z असे गट न करता या ठिकाणी A to Y असे या ठिकाणी 2 वेगवेगळ्या प्रकारचे अक्षरे मांडलेली असतात. यात पहिला प्रकार आहे अक्षरमालेत अक्षरे हे नेहमीच्या क्रमाने मांडलेली असतात. म्हणजे नेहमीच्या क्रमाने म्हणजे कसं, तर ABCD पासून सुरुवात करून शेवटी वाय पर्यंत मांडलेली असतात. म्हणजे आपला जो क्रम आहे ABCDचा त्या क्रमाने ती मांडलेली असतात. आणि दुसरा जो प्रकार आहे तर अक्षरमालेत अक्षरे कोणत्याही क्रमाने मांडलेली असतात. कोणत्याही क्रमाने म्हणजे कसं, मागे पुढे किंवा विशिष्ट क्रमाने अशा प्रकारे त्या ठिकाणी ही अक्षरं मांडलेली असतात. मग आता ह्यामध्ये काय असेल का, जर जो क्रम बदललेला आहे तो क्रम कसा असेल, तर 2 अक्षरामधील अंतर त्यामध्ये असेल. म्हणजे 2 अक्षरामध्ये 1 अक्षर सोडलेलं असेल, 2 अक्षर सोडलेले असतील, 3 सोडलेली असतील, किंवा पहिलं अक्षर असेल, शेवटचं अक्षर असेल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी अंतर सोडलेले असेल. त्यानंतर गटातील अक्षरे किंवा अक्षरमालेतील या ठिकाणी डाव्या किंवा उजव्या बाजूने विशिष्ट क्रमांकाचे अक्षर या ठिकाणी असतात. म्हणजे आपली जी डावी बाजू आहे डाव्या बाजूने क्रम मोजायचा किंवा उजव्या बाजूने या ठिकाणी क्रम त्या ठिकाणी मोजायचा आणि त्या क्रमाने ती अक्षरं आपल्याला त्या ठिकाणी घेतलेली असतात. यावर या प्रश्न अशा प्रकारचे 2 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले असतात. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पानावर या ठिकाणी ही इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला म्हणजे ABCD दिलेली असते. आता या ठिकाणी मी स्क्रीन शेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वरच्या बाजूला अक्षरमाला म्हटलेला आहे आणि त्या ठिकाणी अक्षरमाले ABCDचे 5 गट त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि हे 5 गट या ठिकाणी देताना या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये 5 अक्षरांचा या ठिकाणी समावेश केलेला असतो. या ठिकाणी पहिला जर गट पाहिला आपण या ठिकाणी, तर या पहिल्या गटामध्ये ABCDE हा 5 अक्षरांचा एक पहिला गट त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरा गट जर पाहिला तर दुसरा गट FGHIJ हा दुसरा गट केलेला आहे. तिसरा गट जर आपण पाहिला तर KLMNO हा गट केलेला आहे. आणि चौथा गट पाहिला तर त्यामध्ये PQRSE हा एक चौथा गटात अक्षर समाविष्ट आहे. आणि शेवटचा गट जर पाहिला तर या ठिकाणी WXY अशी ही 5 अक्षरं या ठिकाणी असतात. एक सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की या ठिकाणी एने सुरुवात केली परंतु शेवट हा झेडने केलेला नाही, कारण या ठिकाणी
बरोबर, प्रत्येक गटामध्ये पाच पाच अक्षर या ठिकाणी दिलेली आहेत आणि पाच गटांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. परंतु ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवतो किंवा प्रश्नांचा विचार करतो तर या अक्षरमालेतील एकूण 26 अक्षरांचाच विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. पण ज्यावेळेस प्रश्नांची उत्तर आपण शोधतो तर ह्या पाच गटातून आपण त्या ठिकाणी तुक्रम आपण नेहमीच्या क्रमाने म्हणा किंवा कोणत्याही क्रमाने या ठिकाणी मांडलेली अक्षरं आपण पाहतो. हा झाला गटांचा प्रकार. त्यानंतर ज्यावेळेस आपण डाव्या बाजूने आपली आपली जी डावी बाजू आहे आपल्या डाव्या बाजूने ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस इकडून जी क्रम आहे जो अक्षरांचा ए पासून सुरुवात करायची. एक एक बी दोन सी तीन ई चार ई पाच एफ सहा जी सात एच आठ एच नऊ जे 10 अशा प्रकारे या ठिकाणी वायला 25वा अक्षर या ठिकाणी हा क्रम झाला डाव्या बाजूने. आणि ज्यावेळेस आपण डाव्या बाजूने क्रम या ठिकाणी करतो त्यावेळेस उजव्या बाजूने केल्यानंतर या ठिकाणी पहिला अक्षर कोणता येईल तर वाय येईल. वाय पहिलं येईल इथं एक्स दुसरं येईल नंतर डब्ल्यू तिसरं येईल बी चौथं येईल यू पाचवं येईल टी सहावं येईल एस सातवं येईल आर आठवं येईल. अशा प्रकारे हा क्रम येईल उजव्या बाजूने आणि शेवटचा अक्षर ए हा 25व्या क्रमांकाला येईल. ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजे हा डाव्या आणि उजव्या बाजूने आपल्याला मोजण्याचा क्रम आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का आपण ज्यावेळेस ए पासून डाव्या बाजूने सुरुवात करतो तर त्या अक्षरांची जे क्रम आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतं आणि ते लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. जर आपण त्या क्रम लक्षात ठेवले तर आपलं काम खूप सोपं होतं. कारण ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी प्रश्नांचे क्रम काढायचे असतात त्यावेळेस आपण लवकरात लवकर त्या क्रमापर्यंत पोहोचू शकतो आणि त्या ठिकाणी ते क्रम आपण या ठिकाणी शोधू शकतो. तसंच उजवीकडून सुरुवात केल्यानंतर वायपासून आपण पहिला अक्षर पहिला नंबर देऊन एला शेवटचा नंबर देतो त्यावेळेस सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला डावीकडून आणि उजवीकडून या अक्षरांचे क्रम आपल्या लक्षात ठेवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी वरील अक्षरमालिकेत उजवीकडून आणि डावीकडून मोजल्यास प्रत्येक अक्षरांचा क्रमांक कितवा आहे हे आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला इंग्रजी वर्णमाला अक्षरमालेवर जे प्रश्न येतात ते सोडवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अडचण येत नाही. खूप सोपा भाग आहे आणि या ठिकाणी तुम्हाला समोर अक्षरमाला दिलेली असते आणि त्या अक्षरमाला समोर दिल्यामुळे तुम्हाला फक्त त्यातलं पाहून तुम्हाला त्यातून उत्तर शोधायचं असतं. म्हणजे आपण लक्षपूर्वक निरीक्षण करणं आणि क्रम शोधणं आणि त्यानुसार त्याची उत्तरं देणं हे काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं का डावीकडून जर सुरुवात केली तर एचा पहिला क्रमांक येतो आणि वायचा 25वा क्रमांक येतो. उजवीकडून सुरुवात केल्यानंतर वायचा पहिला क्रमांक येतो आणि एचा 25वा क्रमांक येतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी अक्षरांचे हे पाच गट या ठिकाणी केलेले आहेत. या ठिकाणी पुन्हा मी शासकीय प्रश्नपत्रिकेचा बुद्धिमत्ती चाचणी परीक्षेचा पहिलं पेजच या ठिकाणी दाखवतोय. त्याच्यामध्ये वरच्या माझे भाग दोनमध्येच प्रत्येक पानावर या ठिकाणी ही जे पाच गट आहेत या ठिकाणी गट नाही राहिला फक्त ए बी सी डी ई एफ जी एच आय जे असे पाच गट त्या ठिकाणी वर दिलेले आहे प्रत्येक पानावर दिलेले आहे आणि त्यावरून आपल्याला आपल्या अक्षरमालेच्या प्रश्नांचं या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी शोधायचं आहे. या ठिकाणी हे शोधत असताना आपल्याला बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून या ठिकाणी आपल्याला ती उत्तरं शोधायची. या ठिकाणी जे पुलांना फळ्यावर व्यवस्थित दिसत नसेल त्यांनी स्क्रीनवर पहा का पुन्हा हे गट 1 2 3 4 5 असे गट आहेत. डाव्या बाजूने सुरुवात केल्यानंतर हा एक क्रमांक येतो. उजवीकडून शेवटचा क्रमांक डावीकडून 25वा आहे वायचा आणि उजवीकडून सुरुवात केल्यानंतर वायचा प्रथम क्रमांक येतो. पहिला एक क्रमांक आहे आणि एचा 25वा क्रमांक आहे. हे महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे झाल्यानंतर आपण
इंग्रजी आकलनमध्ये ज्यावेळेस अभ्यासक्रमानुसार हा जो अक्षरमालिकेचा इंग्रजी वर्णमालेचा या ठिकाणी भाग समाविष्ट केलेला आहे, तो भाग ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस पहिल्यांदा समक्रमांकाची अक्षर कोणता भाग आणखी लक्षात ठेवायचा आहे, जे अंतर आपण पाहणार आहोत तो भाग जो आहे तर समक्रमांकाची अक्षर म्हणजे याच्यामध्ये समक्रमांक असणारी जी अक्षरे आहेत ही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागतात. आता समक्रमांक असणारी अक्षरे कोणती आहेत मग, जर अक्षर मालिका आपण या ठिकाणी जर पाहिली तर पी हा समक्रमांक असणारा अक्षर आहे, नंतर डी हा समक्रमांक असणारा चार नंबर आहे त्याचा, नंतर या ठिकाणी सहा नंबर आहे, एच आठ नंबर आहे, जे दहा नंबर आहे. ही अक्षरं जी आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतं. जसं या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे बी आहे, डी आहे, एफ, एच, जे, एल, एन, पी, आर, टी, पी, एक्स म्हणजे समक्रमांकाची ही अक्षरे जी आहे ही अक्षरे आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. कारण ज्यावेळेस आपल्याला एखादा विचारला का या ठिकाणी समक्रमांक येणाऱ्या अक्षरांचा कधी कधी अंतर त्या ठिकाणी अक्षरामध्ये दिलेला असतो. त्यानंतर पुढचा भाग येईल त्याच्यामध्ये विषम क्रमांकाची अक्षरे, म्हणजे सम झाल्यानंतर विषम क्रमांक. विषम क्रमांकाची अक्षर कोणती? आता या ठिकाणी ए पासून सुरुवात होईल, ए सी एफ जी आय के एम ओ क्यू एस डब्ल्यू वाय. ही जी अक्षरे आहेत ही विषम क्रमांकाने येणारी अक्षरे आहेत. ही अक्षरसुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे ज्यावेळेस अंतरातील दोन अक्षरमध्ये जे अंतर असतं तो सम आहे की विषम आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये पुढचा आहे मूळ अनुक्रमांकाची अक्षरे, मूळ संख्या असणारी, मूळ क्रमांक असणारी म्हणजे मूळ संख्या असणारी अक्षरे. याच्यामध्ये मूळ क्रमांक असणारी अक्षरे कोणती आहे? बी, त्यानंतर सी, के, एम, यू, एस, एम ही मूळ क्रमांकाची असणारी अक्षरे आहे. आता याच्यामध्ये पुढं काही अक्षरांची जे क्रमांक आहेत ते वर्ग संख्या असणाऱ्या अनुक्रमांकाची सुद्धा आहेत. वर्ग अनुक्रमांक असणारी त्याच्यामध्ये वर्ग असणारी ए आहे, बी आहे, नंतर आय आहे, पी आहे आणि वाय आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे म्हणजे सम क्रमांकाची, विषम क्रमांकाची, मूळ संख्या अनुक्रमांकाची अक्षरे आणि वर्ग संख्या असणारी अक्षरे ही अक्षरे या ठिकाणी आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं जर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अडचण येत नाही आणि आपण सहजरित्या हे प्रश्न या ठिकाणी सोडवतो. तर अशा प्रकारचे आपण काही प्रश्न या ठिकाणी पाहूया. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे का,
दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 12व्या अक्षराच्या उजवीकडील म्हणजे अक्षरमालिकेतील 12व्या अक्षराच्या तिसरे अक्षर आता या ठिकाणी तीन अक्षर शोधायचे, तिसरा अक्षर शोधायचे. आता तिसरा अक्षर शोधताना या ठिकाणी आपल्याला पूर्ण जी अक्षरमाला आहे तर तिथं उजवीकडून सुरुवात करायची. उजवीकडून म्हणजे ह्या बाजूनीकडून सुरुवात करावी लागेल आणि त्या ठिकाणी आपल्याला 12वे अक्षर आपल्याला आपण मोजलं तर 12वा अक्षर डावीकडून 1, 5, 10, 11 व 11 होईल आणि एन हे अक्षर किती 12वे अक्षर हे आपल्याला एन येईल म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बरोबर असेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दिशा कळायला पाहिजे. उजवी बाजू म्हणजे ह्या बाजूने सुरुवात करायची, इकडून इकडे या बाजूला यायचं, ह्या बाजूला आपण या ठिकाणी ही अक्षरमाला हे करणार आहोत, मोजणार आहोत. आणि हे अक्षर मोजल्यानंतर 12वा अक्षर शोधून आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. एफ पासून आर पर्यंत अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं का दोन अक्षर दिलेत आपल्याला एफ आणि आर. एफ आणि आर आता याच्यामध्ये एफ आणि आर मध्ये किती एफ पासून आर पर्यंत एकूण किती अक्षर येतात तर 13 अक्षर येतात. 13 अक्षर जर घेतले तर 13 मध्ये मधोमध येणारा अंक हा आहे 7 आणि 7 जर घेतलं तर मग एफ पासून आपण पुढे गेलो तर एफ नंतर जी एच आय जे के आणि या ठिकाणी एल हे अक्षर तिथं येत आहे 7वं येत आहे या ठिकाणी 7वं अक्षर येतं 7वं अक्षर येतं एल. म्हणजे यातील पर्याय क्रमांक 1 हा याचं उत्तर येतं. म्हणजे जर निरीक्षण केलं आणि प्रश्न व्यवस्थित वाचला तर या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायला अडचण येत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं का एफ पासून आर पर्यंत किती अक्षर आहेत या ठिकाणी 13 अक्षर आहेत. मग 13 अक्षर एकूण 13 अक्षर आहे. मग 13 अक्षराचा मधली संख्या कोणती तर 7. आता 7 आपण बरोबर इकडून 6 आणि इकडून 6 मधली सातवी नंबरची संख्या आहे, सातव्या नंबरची संख्या आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मधोमधची शोधायची आहे. सातव्या नंबरची संख्या एफ पासून सुरुवात करायची आपल्याला हीही ध्यानात ठेवलं पाहिजे का आपल्याला कुठून सुरुवात करायची तर एफ पासून सुरुवात केली. मग एफ पासून सुरुवात केल्यानंतर सातव्या क्रमांकाला एल हे अक्षर येतो आणि हे आपल्याला कमीत कमी वेळेत आणि खूप गतीने हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवता येतात. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी सोडवताना आपण ह्या वरील प्रश्नपत्रिकेमध्ये वरील बाजूची अक्षरमाला दिलेली आहे त्याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्याच्यावर तुम्ही क्रमांक दिले लवकरात लवकर बरोबर त्याच्यावर क्रमांक दिले त्याच्यावर बरोबर 13 नंबरला कोणता येतं मधोमध 7 नंबरला कोणता येईल हे त्या ठिकाणी पाहता तुम्हाला येते. त्यानंतर आपण
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या अक्षरमालेतील खालीलपैकी कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्ग संख्या नाही. आता आपण पाहिलं का वर्गसंख्या असणारी, वर्गसंख्या क्रमांक असणारी, म्हणजे तिथं वर्गसंख्यांचा प्रश्न आला. वर्गसंख्या आता या ठिकाणी चार पर्याय दिले त्यांनी. पहिला पर्याय गेला ए, दुसरा गेला बी, तिसरा गेला आय आणि चौथा गेला बी. आता यांचे क्रमांक आपल्याला काढावे लागतील. पटकशे चार अक्षरांचे क्रमांक जर तुम्ही वरच्या मालिकेवर लिहिले, तुमच्या लक्षात येईल ए चा क्रमांक एक आहे, टीचा क्रमांक चार आहे, आयचा क्रमांक नऊ आहे आणि बीचा क्रमांक दोन आहे. हे क्रमांक काढल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल का एक ही वर्गसंख्या आहे, एक ही एकचा वर्ग आहे, इथं ही वर्ग संख्या आहे. नंतर चार ही दोनचा वर्ग संख्या आहे, नंतर नऊ ही तीनचा वर्ग संख्या आहे. परंतु जर बी चा विचार केला तर बी ही संख्या दोन आहे, म्हणजे दोन ही संख्या काय या ठिकाणी वर्ग नाही. आपण या ठिकाणी ए डी आय पी वाय असं लक्षात ठेवलं तरी आपल्याला लक्षात येईल की एवढेच वर्ग आहे आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा तुमचा पर्याय बरोबर. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस आपण उत्तर शोधतो त्यावेळेस घाईगडबड न करता, घाई न करता शांततेत आपण, कधी कधी काय होतं मग आता एक असं वाटतं का नाही नाही एकसुद्धा वर्ग नाही, कधी काय असं होऊन जातं आणि आपण काय करतो घाईगडबडीत मग एक का दोन हा पर्यायमध्ये गोंधळ होतो. म्हणून कधी गोंधळ करू नका, एक सुद्धा वर्ग संख्या आहे, एक ही एकचीच वर्ग आहे, दोनचा वर्ग चार आहे, तीनचा वर्ग नऊ आहे आणि दोन ही वर्ग संख्या नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न याच्यावर विचारले जातात आणि त्यातून आपल्याला या ठिकाणी सहजरित्या आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधता येतात. या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत, अक्षरमालेतील प्रत्येक गटातील अक्षरमालेतील अक्षरमालेचे गट किती आहेत. आता गट एक पहिला गट हा, दुसरा गट आहे, तिसरा गट आहे, चौथा गट आणि पाच गट, पाच पाच अक्षरांचे पाच गट आहेत आणि प्रत्येक गटातील शेवटचे तीन अक्षर गटातील शेवटचे तीन अक्षर आपल्याला काय शोधायचंय ते आपण काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक गट, पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट आणि पाचवा गट, यातील आपल्याला शेवटून तिसरे, शेवटचे तिसरे तीन अक्षर आपल्याला या ठिकाणी घेऊन केल्यास शेवटून सातवे अक्षर कोणते, म्हणजे सगळ्यांचे तीन तीन अक्षर घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी किती अक्षर घेतील आपली एकूण 15, आणि ह्या 15 अक्षरामध्ये आपल्याला या ठिकाणी कितवी सातवी अक्षर आपल्याला शोधायचे आहे, सातवी अक्षर आपल्याला शोधायचे आहे. सातवी अक्षर शोधताना पहिली जर घेतली, पहिल्या गटामध्ये शेवटचे तीन अक्षर सी दुसऱ्या गटात जर गेलो तर तिथं येईल एच आय जी, तिसऱ्या गटामध्ये एम एन ओ, चौथ्या गटात जर गेलो तर आर एस टी आणि शेवटच्या गटामध्ये शेवटची तीन अक्षर डब्ल्यू एक्स आणि वाय. असे हे तीन सहा नऊ 12 आणि 15 असे 15 अक्षरे येतात आणि ह्या 15 अक्षरामध्ये या ठिकाणी सातवा अक्षर आपल्याला शोधायचं आहे. आता इथे सातवा अक्षर शोधताना
दोन तीन चार पाच सहा आणि सात, सातवा अक्षर या ठिकाणी शेवटून सातवे अक्षर शोधायचं आपल्याला, शेवटून शेवटून म्हणजे इथून शोधायचं आपल्याला, इकडच्या बाजूने शोधायचं, शेवट काय आहे वाय, तर वाय पासून शोधायचं आहे. कधी कधी असा गोंधळ होतो, आपण काय होतो घाई गडबडीत दुसऱ्याच बाजूने त्या ठिकाणी शोधायला जातो. मी सुद्धा आता उजव्या बाजून डाव्या बाजून सुरुवात केली होती, कारण माझा शेवटचा शब्द माझ्या लक्षातून गेला होता, म्हणून पुन्हा पण प्रश्न वाचायचा, प्रश्न वाचून लक्षात घ्यायचं का या ठिकाणी शेवटून सांगितलं म्हणजे वाय पासून सांगितलं, म्हणजे ए पाच सहा आणि सात, सातवा अक्षर या ठिकाणी व आहे, या ठिकाणी व आहे, म्हणजे आपलं जे उत्तर येईल याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन हे ओ येईल. म्हणजे अशा प्रकारची ही 15 अक्षरे आपल्याला हे करावं लागतील. काय नाही, आपल्या वर लिहायची गरज नाही, वरच्या बाजूलाच अक्षर मालिका असते, त्या अक्षर मालिका शेवटच्या तीन तीन अक्षराला पुन्हा करायच्या आणि बरोबर शेवटच्या याच्यावरून ते अक्षर मोजत आले, हे तीन म्हणजे अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर शोधता येईल. त्यानंतर आपण पुढे जाऊया का, अक्षर मालिकेतील उजवीकडून, उजवीकडून म्हणजे आता ह्या बाजूने आज उजवीकडून, अगोदर आपल्याला कन्सेप्ट उजवी डावी हे कन्सेप्ट आपल्याला पक्के लक्षात ठेवावे लागतील. उजवीकडून सुरू करायचं आणि आपल्याला या ठिकाणी 11वे 13वे आणि 20 आणि 8 आठवे अक्षर दोन या ठिकाणी काय करायचं आहे, एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता बघा म्हणजे चार अक्षर करायचे, आता हा थोडा काठिण्य पातळी जास्त आहे या प्रश्नाची, म्हणजे चार अक्षर घ्यायचे, चार अक्षर घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आणि त्यातील दुसरा शब्द सांगायचा आहे. म्हणजे आपल्याला अगोदर चार अक्षर शोधावे लागतील. जर इकडून उजवीकडून आपण सुरुवात केली, आता 11वे म्हणजे किती, 11वे म्हणजे एकूण अक्षर किती 26 आणि वजा 11 म्हणजे हे 15वा अक्षर येईल, तो ही ओ नंतर उजवी उजवीकडूनच घेतो. आता आपण असते उजवीकडून करतोय आपण आपल्या सोपं व्हावं म्हणून आपण उजवीकडून सापडतो, इकडून आपण आपण उजवीकडून त्या ठिकाणी हे करतो. नंतर 13वे अक्षर घ्यायचं आहे तर 26 वजा 13, 26 वजा 13 इथं आले 13, 13वा अक्षर आलं यन. त्यानंतर 13 नंतर 20वा अक्षर, 20वा अक्षर म्हणजे 26 वजा 20 म्हणजे या ठिकाणी सहावे, सहावा अक्षर या ठिकाणी येतं यफ. त्यानंतर उजवीकडून आठवे अक्षर, आता आठवे म्हणजे 26 वजा 8, 26 वजा 8 या ठिकाणी 18, 18वे अक्षर कोणता येईल मग आर. म्हणजे आता हे उजवीकडून झालं, परंतु हे आले आता आपले बरोबर अक्षरमालेतील अक्षर येतील आणि हे चार अक्षर आल्यानंतर आपल्याला चार अक्षर भेटली या ठिकाणी. पहिलं 11वा अक्षर आलं इथं, 13वा अक्षर आलं यम, नंतर 20वा अक्षर आलं यफ आणि 8वा अक्षर आलं. आता आपल्याला ही चार अक्षरं मिळाली, ही चार अक्षर मिळाल्यानंतर आर एफ एम ओ याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. आता अर्थपूर्ण शब्द तयार करताना या ठिकाणी लक्षात घ्यायचं का हा
फॉर्म शब्द तयार होतो एफ आर ओ या। म्हणजे इथपर्यंत आपलं काम झालं, तर या ठिकाणी आपण अक्षर शोधली, अक्षर शोधल्यानंतर त्या अक्षरांचा एक शब्द तयार केला, अर्थपूर्ण शब्द तयार केला, आणि त्यातलं दुसरं अक्षर या ठिकाणी सांगितले। दुसरं अक्षर आलं या ठिकाणी आ, एफ पहिलं अक्षर आलं आणि आ, आता बाजू सांगितलेली नाही, आता दुसऱ्या अक्षराशी काय बाजू सांगितलेली नाही, म्हणजे या ठिकाणी दुसरं अक्षर फक्त ओळखायला सांगितलं। म्हणजे सर्वसामान्यपणे ज्यावेळेस कोणत्याही बाजूचा उल्लेख नसतो त्यावेळेस आपण डाव्या बाजूकडून या ठिकाणी सुरुवात करतो, म्हणजे आपण ह्या बाजूने या ठिकाणी उल्लेख आपण त्या ठिकाणी मोजले। म्हणजे पहिलं अक्षर आलं एफ आणि दुसरं अक्षर या ठिकाणी आर आलं, म्हणजे या ठिकाणी आपला जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक चार हा त्या ठिकाणी आपला बरोबर येणार आहे। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर पायरी पायरीने आणि गतीने, कारण आपल्याला वेळ कमी असतो, जर एवढं आपण करीत बसलो लिहित बसलो तर ते चालणार नाही, त्या ठिकाणी जेवढं गतीने तुम्ही सोडवता तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त पुढील प्रश्नासाठी वेळ त्या ठिकाणी मिळू शकतो। या ठिकाणी अशा प्रकारे उदाहरणं, हा हे काठिण्य पातळीचं उदाहरण आहे, म्हणजे अक्षरमालेमध्ये सुद्धा काठिण्य पातळीचा अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। त्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। या ठिकाणी दिलेल्या अक्षरमालेतील डी आणि टी या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? आता बघा, दिलेली अक्षरमालिका कुठे आहे? आपल्या प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानाच्या वरील भागामध्ये आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या डोक्यावर आहे। प्रत्येकाचा बरोबर चौकोन असतो, त्याच्यात अक्षरमाला म्हटलेला असतं आणि प्रत्येक पाच गट त्या ठिकाणी दिलेले असतात आणि ती दिलेली अक्षरमालिकेतील। आता मग दिलेली अक्षरमालिकेतील कोणते अक्षर दिले? त्यांनी आपल्याला डी आणि टी या ठिकाणी दोन अक्षर दिले। आणि आता डी चा क्रमांक जर आपण या ठिकाणी काढला तर डी चा क्रमांक आहे चार आणि टी चा क्रमांक काढला तर या ठिकाणी वीस। आता अनुक्रमांक जर मोजले तर एकूण म्हणजे डी चा चौथा क्रमांक आहे आणि टी चा विसावा क्रमांक आहे। म्हणजे आता ह्या दोन्हीच्या मध्ये अक्षर किती येणार? मग वीस मधून शेवटच्या ह्या विसामधून आपण चार वजा केले किती आलं उत्तर? इथं सोळा। म्हणजे एकूण किती अक्षर आहेत तिथं? या सोळा, म्हणजे सोळा आलं, परंतु सोळा न करता या दोन्हींच्या दरम्यान एक अक्षर हे तू वजा केलं। एक अक्षर नाही राहिला, पहिला अक्षर जो आपण मोजत नाही दुसऱ्या अक्षरापासून आपण मोजायला सुरुवात करतो, म्हणून एक अक्षर इथं वजा केलं, म्हणजे पंधरावं अक्षर आपल्याला या ठिकाणी किती अक्षर आहेत ते आपल्याला ऐकत आहे। कारण जेव्हा आपण गणना सुरू करतो तर डी पासून टी पर्यंत जाताना समजा आपण डी ई डी मोजणार नाही तर ई पासून सुरुवात करून आपण टी पर्यंत पोहोचणार आहोत, म्हणून हा एक वजा केला आणि तो वजा करून आपण एकूण त्या ठिकाणी पंधरा अक्षरं या ठिकाणी मिळणार आहे आणि ही पंधरा अक्षरं या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे। एक ध्यानात ठेवा, ज्यावेळेस आपण अक्षर मोजतो त्यावेळेस मोजताना गणना करताना डी पासून सुरुवात करून टी पर्यंत जाताना एकूण डी धरून किती अक्षर येणार आहे? सोळा अक्षर येणार आहे। परंतु या ठिकाणी आपल्याला काय सगळे शब्द आलेला आहे? अक्षरांच्या दरम्यान, आहे की नाही? अक्षरांच्या दरम्यान, म्हणजे अक्षरांच्या दरम्यान या ठिकाणी जर केलं तर त्या दोन्हीच्या मध्ये मध्ये जर केलं या ठिकाणी पंधरा अक्षर त्या ठिकाणी येतात आणि पंधरा अक्षर म्हणजे पहिलं अक्षर त्या ठिकाणी त्यांनी धरलेलं नाही, धरायचं नाही, म्हणजे दुसऱ्या अक्षरापासून म्हणून हा एक वजा केलेला आहे, म्हणून या ठिकाणी पंधरा या ठिकाणी उत्तर येतं। अशा प्रकारे सहज आणि सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी सावकाश प्रश्न या ठिकाणी वाचायचा, प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला ते आपण बारकाईने लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे निरीक्षण करून किंवा त्या ठिकाणी रफ वर्क करून त्या ठिकाणी ती उत्तर आपण शोधायचं। रफ वर्क करायला तुम्हाला ती अक्षरमालिका तुमच्या समोर असते, त्याच्यामध्ये क्रमांक टाकणे वगैरे तुम्हाला सोपं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर शोधणं त्या ठिकाणी सोपं जातं।
या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहत असताना या ठिकाणी दिलेल्या अक्षरमालेतील यम या अक्षराच्या डावीकडील यम या अक्षराच्या डावीकडील यम अक्षराच्या डावीकडील म्हणजे आता इकडची बाजू आली डावी म्हणजे यम अक्षराच्या या बाजूला डावीकडील दहाव्या स्थानावर असलेल्या दहाव्या स्थानावर असलेल्या अक्षराच्या इकडून गेलं दहाव्या स्थानावर आणि च्या उजवीकडे आता उजवीकडे जायचं म्हणजे परत कुठं जायचं आपल्याला परत इकडे जायचं उजवीकडे जायचं उजवीकडे दुसऱ्या दुसऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे बघा इथं अशा वेळेस का खूप गोंधळ होतो आता यम अक्षराच्या डावी बाजूकडील म्हणजे आपली डावी बाजू आपल्या हाताची डावी बाजू म्हणजे ही बाजू आणि उजवी बाजू म्हणजे ही बाजू उजवी बाजू ही बाजू डावी बाजू ही बाजू म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे आणि हे पाहिल्यानंतर यमच्या डावीकडे पहिले अक्षर यमच्या डावीकडे पहिले अक्षर यल इकडे काय अक्षर आहे डावीकडे यल यल आहे इकडे डावीकडे यल आहे आणि याप्रमाणे यमच्या मोजत गेल्यात या यमच्या डाव्या बाजूला यल पासून मोजत गेल्यात या ठिकाणी आपल्याला दहाव्या स्थानावर या ठिकाणी एल त्यानंतर के जे आय एच जी एफ ई डी आणि सी हे जास्त जर क्रम दिला तिथून तर हा दहाव्या स्थानावर सी हे अक्षर या ठिकाणी येत त्यानंतर सी अक्षराच्या उजवीकडे आता सी अक्षराच्या बघा आता आपण गेलो डावीकडे गेलो डावीकडे गेल्यानंतर आता आपल्याला परत ह्या उजवीकडे जायचं आहे परत कुठून जायचं मग आता आता आपली झाली सुरुवात सी पासून सी पासून दुसरे पास अक्षर येणार उजवीकडे म्हणजे सी नंतर ई आणि पुढचं डी सी नंतर लगेच डी अक्षर येणार सॉरी डी अक्षर येणार सी नंतर दुसरं अक्षर कारण हे पहिलं अक्षर झालं आणि दुसरं अक्षर काय येणार या ठिकाणी डी येणार म्हणजे या ठिकाणी आपल्याला कुठून सुरुवात करायची सुरुवात केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला दहाव्या बाजू अक्षराकडे जायचंय म्हणजे डाव्या बाजूला यम नंतर पहिलं अक्षर आय एल एल पासून सुरुवात केल्यानंतर दहावं अक्षर येतं सी मग सी पासून दुसरं अक्षर आपल्याला शोधायचं सी पासून दुसरं अक्षर आणि सी पासून दुसरं अक्षर शोधल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल का सी पासून अक्षर येत म्हणजे आपला पर्याय याच्यामधील येईल चार म्हणजे अशा प्रकारे हे अशा प्रकारे सोडू शकतो हे आता हे तुम्ही अक्षरमालिकेच्या गटावरून शोधले नंतर समजा तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने जर सोडायचं ठरलं तर यम अक्षराचा क्रमांक कितवा आहे तर हे आपण अक्षरमालिकेच्या वरून सोडलं आता याच्यामध्ये जर तुम्हाला क्रमांकानुसार जर सोडायचं असेल तर यम अक्षराचा क्रमांक 13 आहे यम अक्षराचा क्रमांक 13 आहे मग त्याच्या डावीकडे 10वा क्रमांक मग त्याच्या डावीकडे 10वा क्रमांक म्हणजे मी 13 मधून जर 10 वजा केला 10वा क्रमांक तर 3 तर म्हणजे मला तिसरे क्रमांकाचे अक्षर तिसरे अक्षर तिसरे अक्षर या ठिकाणी पाहावे लागेल तिसरे अक्षर येईल मग ए बी आणि सी सी अक्षर आणि
सी आल्यानंतर आपल्याला सी किंवा मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये दोन अक्षर दोन अक्षर दुसरं पाहायचं ना आपल्याला, तर त्याच्यामध्ये तीन मध्ये दोन मिळवले तर किती झाले पाच. मग आता या ठिकाणी पाच अक्षर मिळवले तर या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचे अक्षर या ठिकाणी येईल. म्हणजे अशा प्रकारचे हे उत्तर आपल्याला शोधता येत. म्हणजे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारे उत्तर शोधू शकतो. इथे आपल्याला अक्षर जे शोधायचे ची नंतर येणार, तर इथं काय येणार मग डी येणार. म्हणजे अशा प्रकारे याचं उत्तर आपण दुसऱ्या म्हणजे अंकाच्या स्वरूपात सुद्धा शोधू शकतो. त्यानंतर आता काही वेळा काही अक्षरं दिलेली असतात आणि त्या अक्षरामध्ये त्या ठिकाणी पुढील अक्षर मालिकेत कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत असं दिसतं. आता याच्यामध्ये म्हणजे आता एक अक्षर मालिका दिली आपल्याला पी एन जी ई टी एन ई ई टी एन ई ई, म्हणजे अक्षर तेच अक्षर आहेत फक्त एकापेक्षा जास्त वेळेस त्या ठिकाणी आलेले आहे. आता जर तीचा विचार केला एक दोन आणि तीन, पी हा तीन वेळा आला, नंतर या ठिकाणी तर यांचा विचार केला एन एक दोन तीन आणि एन चार वेळा आला, नंतर जी चा विचार केला तर जी हा या ठिकाणी एकच वेळा आलाय, आणि टी चा विचार केला तर टी या ठिकाणी टी या ठिकाणी दोन वेळा आला आणि एक अक्षर आहे ना ई एक दोन तीन आणि चार ई अक्षर आलं चार. म्हणजे आपण ह्या अक्षर मालिकेतील सर्व अक्षरांचं या ठिकाणी बोलू पी तीन वेळा एन चार वेळा जी एक वेळा टी दोन वेळा आणि ई चार. आपला प्रश्न काय आहे का कोणती अक्षरे समान वेळा आली. म्हणजे समान वेळा येणारी अक्षरं जी आहे एन आणि ई प्रत्येकी चार अक्षरे या ठिकाणी आलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारे ही चार अक्षर असणारी एन आणि ई ही समान आलेली आहे. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे एन आणि ई जो पर्याय असेल तो पर्याय त्या ठिकाणी दुसरा तो बरोबर. म्हणजे या ठिकाणी अचूकपणे जर आपण मोजलं संख्या काढली आणि संख्या काढल्यानंतर आपल्या प्रश्नातील जी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी शोधायची समान वेळा म्हणजे समान आलेली तर या ठिकाणी चार वेळा येणारी एन आणि ई ही आपलं या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न सोडवताना आपल्याला बारकाईने या ठिकाणी पाहिलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तर दिलेल्या अक्षरमालेतील ई आणि ओ दोन अक्षर आहे. अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे दिली आहे त्यांच्या
चार यांच्या दरम्यान की अक्षरे चार ते तीन एवढी आहे. म्हणजे आता बघा दिलेल्या अक्षरमाले ई आणि ओ च्या अक्षरांच्या दरम्यान जेवढे अक्षर दिले त्यांच्या चार छे तीन पट एवढी आहे. तर पुढील पैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान ती आहे? आता बघा चार छे तीन, आता ई याच्यात पाच गट आपण घेतले, पहिला गट दुसरा ते पाच गट असे 25 अक्षर. आता या ठिकाणी ई आणि ओ यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत? आता ई आणि ओच्या दरम्यान ई नंतर आपण जर विचार केला एफ जी एच आय जे के एल एम एन ही असे 9 अक्षरे आहेत. या ठिकाणी 9 अक्षरे आहेत म्हणजे या ठिकाणी जर चार पट केला याचा तर या ठिकाणी 9 + 36 आणि म्हणजे 32 म्हणजे 12. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आय आणि व्ही दरम्यान 12 अक्षरे आहेत. या ठिकाणी किती अक्षरे आहेत? 12 अक्षरे. 12 अक्षरे आहेत म्हणून या ठिकाणी 12 अक्षरांचे पर्याय त्या ठिकाणी घालला. आता दोन्हीच्या दरम्यान 12 अक्षरे म्हणजे आय आणि व्ही आणि दोन अक्षरे येतील. 12 अक्षरे असणारा गट आय ते व्ही हा या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक येईल. आता अशा प्रकारचे थोडे काठिण्य पातळीचे त्या ठिकाणी थोडा गणितीय भाग येतो हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ई आणि ओच्या दरम्यानची अक्षरे काढली, संख्या काढली 9. मग 9 चार छेद 3 पट केलं तर या ठिकाणी 36/3 आलं आणि 36/3 म्हणजे 3 + 3 = 6 म्हणजे असं या ठिकाणी 12 आलं. म्हणजे 12 यांच्या दरम्यान 12 अक्षरे असणारी गट कोणता आहे? म्हणजे 12 अक्षर असणारा गट याच्यातून शोधायचा आहे. आता आपल्याला हा गट कुठून शोधायचा तर त्या उत्तरातून शोधला आपण तो, आहे की नाही? 12 गट असणारा आय आणि व्ही याच्यामध्ये 12 या ठिकाणी अक्षर आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी आपल्याला आला आहे. म्हणजे अशा प्रकारे ही उत्तर शोधत असताना सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी जी अक्षरमाला त्या अक्षरमालेचा या ठिकाणी विचार करावा लागतो आणि त्या अक्षरमालेचा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवणं सोपं जातं. या ठिकाणी 2017 प्रश्नपत्रिका आहे माझ्याकडं, फेब्रुवारी 2018 प्रश्नपत्रिका आहे आणि त्यामध्ये 41वा प्रश्न आला होता. कधी सोपा येतो, कधी मध्यम काठिण्य पातळीचा येतो, तर कधी जास्त काठिण्य पातळीचा प्रश्न येतो. खालील अक्षरमालेतील कोणती अक्षरे समान वेळा आली आहे? म्हणजे समान वेळा जे महत्वाचं आहे ते येतील. समान वेळा आलेले आहेत याच्यामध्ये सोपं दिलं होतं ए बी सी डी बी ए सी डी अक्षरे या ठिकाणी दिलेली होती. आता त्याच्यात पर्याय होता, पहिला पर्याय होता ए व बी, दुसरा होता बी
होता ए वो बी आणि चौथा होता डी वो. आता आपल्याला याच्यातले सारखे अक्षर अगोदर शोधावे लागतील. आता ए जर काय घेतला या ठिकाणी ए घेऊया, एक दोन तीन आणि हा चौथा म्हणजे चार. त्यानंतर बी आहे अक्षर, बी घेतलं तर बी एक दोन पर्यंत इथं एक दोन आहे बी हा एक तीन. सी घेतला एक दोन तीन चार आणि पाच. नंतर बी घेतला एक दोन तीन आणि चार बी आले चार. म्हणजे आपण जो अगोदर प्रश्न शोधला होता त्याचप्रमाणे आहे का? ए बी सी डी आहे, ए चार आहे, बी तीन आहे, सी पाच आहे आणि डी चार आहे. म्हणजे या ठिकाणी दोन अक्षर या ठिकाणी सारखे आहेत ए आणि डी. ए आणि डीचा पर्याय कोणता आहे? या ठिकाणी ए आणि डीचा पर्याय आहे एक नंबरचा पर्याय आहे. म्हणजे एकदम सोपं. म्हणजे कधी कधी घाईगडीत आपण काय करतो मोजताना या ठिकाणी चुका करतो, एखादं जास्त मोजण्यात जातं किंवा एखादा कमी मोजण्यात जातो आणि त्यामुळं काय होतं उत्तर आपलं चुकतं. तर अशा प्रकारे ह्या अक्षरमालिकेमध्ये आपल्याला हे जे पाच गट आहेत या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल का? हे प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी डोक्यावर वरच्या बाजूला प्रत्येक पानावर या ठिकाणी प्रत्येक पानावरती दिलेली ही शासकीय प्रश्नपत्रिका आहे एक सेट आहे या ठिकाणी. तर ही अशा प्रकारचे ही दिलेले जरी याच्या ठिकाणी प्रश्न नसला तरीही या ठिकाणी ती ए बी सी डी त्या ठिकाणी दिलेली आहे का? तर इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला याची त्या ठिकाणी आपल्याला उदाहरणं त्याला सोडता यावी म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी अक्षरमाला या ठिकाणी जे प्रश्न येणार आहेत ते आपण चांगल्या प्रकारे त्या प्रश्नांचं वाचन करून त्याच्यामध्ये आपल्याला नेहमीच्या क्रमाने मांडलेली अक्षरं असू शकतात असलेली आहेत का हे पाहावं लागेल. त्या क्रमाने आपल्याला गणना करावी लागेल, मोजावी लागतील. त्याचप्रमाणे अक्षरमालिकेतील समजा कोणत्याही क्रमाने अक्षर आले तर त्या दोन अक्षरामध्ये काही अंतर आहे का ते आपल्याला पाहावे लागेल. त्या गटातील अक्षर आपल्याला डाव्या बाजूने मोजायचं आहे की उजव्या बाजूने मोजायचं आहे हे आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण पाहायचं. त्यानंतर आपण हे पाहि पाहिलं आहे का त्या ठिकाणी समसंख्या आहे का, विषम संख्या आहे का, त्यांचा क्रमांक आहे का, मूळ संख्या आहे का, तर हे कवर्ग संख्या आहे आणि त्यांची कोणती अक्षरं आहेत हे आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे का, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला उत्तर शोधता येईल. काही अक्षराचा क्रमांक जर आपल्या लक्षात राहिला ए पासून तर वायपर्यंत तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर देणं सोपं जातं आणि ते उत्तर आपल्याला शोधायला सुद्धा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतच ते वर्णमालेचे अक्षरमालेचे आपल्याला अक्षर दिलेली आहे. म्हणजे आपल्याला निरीक्षण करायचं आहे, चांगल्या प्रकारचं निरीक्षण करायचं, प्रश्नामध्ये काय सांगितलं ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे आकलनमधला तिसरा घटक इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला हा पाहिलेला आहे, हा सोपा घटक आहे परंतु त्याच्यावर काठिण्य पातळीचेही प्रश्न येऊ शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसतं सोपंच येईल असंही नसतं आणि म्हणून प्रश्न चांगल्या प्रकारे वाचा आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं शोधा. आपण निश्चितच या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, कारण 18 फेब्रुवारीला या ठिकाणी परीक्षा होणार आहे. या ठिकाणी परीक्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण चांगला जास्तीत जास्त सराव करा. सराव करताना घाईगडबड करू नका, शांततेत जो भाग आपल्याला आपला समजला नाही तो समजून घ्या, प्रश्नचं वाचन चांगल्या प्रकारे करा तर जेणेकरून आपल्याला ती उत्तर व्यवस्थित देता येतं. जर काही प्रश्न नकारात्मक असतात, नाही नसेल असे असतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी सोडवताना आपल्याला प्रश्नाचं वाचन हे महत्त्वाचं ठरतं आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्तर चांगल्या प्रकारे लिहिता येतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्तर सोडवताना सुद्धा काही गडबड हे करून एक आपले
पर्याय क्रमांक चुकीचे पर्याय क्रमांक लिहितात, कारण गडबडीमध्ये खूप सोपा आहे, खूप सोपा आहे असं म्हणून त्या ठिकाणी दोनचं पर्याय असेल तरी दोनचं गोल करण्याऐवजी दुसराच क्रमांक त्या ठिकाणी गोल होतो. तर ह्याही चुका आपण त्या ठिकाणी टाळल्या पाहिजे. छोट्या छोट्या ज्या चुका होणाऱ्या चुका असतात त्या टाळल्या पाहिजे. आणि अशा प्रकारे 18 तारखेच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचं या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आदरणीय शेख रहिमान सरांनी आपल्याला आकलन यातील इंग्रजी अक्षरमाला याबाबत वेगवेगळी उदाहरणं घेऊन अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी आदरणीय सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर पवार बाबासाहेब सर, आदरणीय श्री रवी भापकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबवत आपण इथे. धन्यवाद सर्वांना. थँक्यू.